ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. सध्या राज्यामध्ये चाचण्यांचे दर काय आहेत, काय वास्तव आहे, सरकारनं दिलेले नेमून दिलेले दरच आकारले जात आहेत का की परिस्थिती काही वेगळी आहे, या संदर्भातलं रियालिटी चेक आपण करतोय. पुणे महानगरपालिकेच्या कोथरूडमधील सुतार दवाखान्यामध्ये एक संस्था कोरोनासाठीच्या आरटीपीसीआर आणि एचआरसीटी चाचण्या करते, मात्र त्यासाठी शासनानं ठरवलेल्या दरांपेक्षा जास्त दर ते आकारतायत. दरम्यान पालिकेची इमारत, पाणी, वीज या सगळ्या सोयी विनामूल्य वापरून दर का जास्त घेण्यात येत आहेत, असे सवाल कोथरूडमधील मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी केले आणि याबाबत आम्ही पालिकेला पत्र देणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं. मेट्रोपॉलिसी म्हणून आपल्या कोथरूडमध्येच आहे. मेट्रोचं जिथं काम आहे त्याच्या शेजारी त्या जे काय जोशी मॅडम आहे त्यांना मी जेव्हा फोन केला की बाबा त्या आमच्या एका कार्यकर्त्यांनी बाबा आम्हाला टेस्ट करून घ्यायची, त्यांनी सांगितलं की बाबा 800 रुपये तुम्हाला लागतील. ते म्हणले तुमच्या तर वेबसाईटवरती 600 रुपये. ते म्हणले नाही नाही सर, तुम्हाला 600 रुपयाची पावती देणार आणि 200 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागतील. ते म्हणलं त्याची पावती नाही, त्याची पावती देणार. म्हणजे कोरोना हा आजार झालेला आहे, सर्वसामान्यांना महाभयंकर आजार आहे, परंतु टाळूवरचं लोणी खाण्याची पद्धत ह्या लोकांनी केलेली. हे काय लॅबोरेटरीज आहे ना, हे लॅबोरेटरीज पैसे कमवण्याचा धंदा त्यांनी काढलेला आहे आणि हा त्यांनी धंदा लवकर बंद करावा. आम्ही म्हणजे ह्या संदर्भात PIL पण दाखल करणार आहे. या संदर्भातली एक महत्वाची बातमी, चाचण्यांच्या दरांचं वास्तव आम्ही मांडतोय आणि पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टसाठी 600 रुपये आकारले जात आहेत. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी एचआरसीटी साठी सुद्धा 2500 रुपये आकारले जात आहेत. कोविड टेस्टच्या नावावरती रुग्णांची सध्या लूट सुरू आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातच कोविड चाचण्यांच्या नावाखाली रुग्णांची लूट होतीये. जालन्यामध्ये तर एचआरसीटीसाठी अधिक पैसे मोजावे लागतायत. शासनानं 2000 रुपये असा दर ठरवून दिलेला असताना सुद्धा जास्त पैसे घेतले जात आहेत. शहरी भागातल्या रुग्णांना 2500 रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतोय. ग्रामीण भागातल्या रुग्णांना 4000 रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतोय. जिकडे सरकारनं एचआरसीटीची किंमत 2000 रुपये ठेवली आहे, तिथे 4000 रुपये मोजावे लागतायत. हे सगळं वास्तव न्यूज 18 लोकमतनं सर्वांसमोर आणलंय. जालन्यामध्ये म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्याच जालन्यामध्ये एचआरसीटीसाठी शहरी भागात 2500 रुपये तर ग्रामीण भागामध्ये चक्क 4000 रुपये मोजावे लागतायत. आणि न्यूज 18 लोकमतच्या या रियालिटी चेकच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली आहे. आता जी दृश्य आपण पाहणार आहोत ती जालन्यातील श्रीकृष्ण इमॅजिन सेंटरमधली, आणि या ठिकाणी एचआरसीटी टेस्टसाठी चक्क 2500 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सिटी स्कॅन मशीनमुळे जास्त पैसे घेत असल्याचं सांगितलंय. पॉझिटिव्ह आल्यावर निगेटिव्ह आल्यावर काही जास्त कमी काहीच नाही. अरे बाबा 2500 रुपये आणि रिपोर्ट किती वेळ तर आमच्या प्रतिनिधीनं जालना डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये फोनद्वारे संवाद साधला आणि यावेळी त्यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला तोही ऐकूयात. हॅलो सर, ते कोविडची एचआरसीटी लिहून दिली. अच्छा, हो ना, तर 2 मिनिटं झाले टेक्निशियन जायला. फीस किती लागते त्याची? 2500 रुपये. थांबा 2 मिनिटं. आलं. आता जी दृश्य आपण पाहणार आहोत ती आहेत गुरु गणेश मुथा हॉस्पिटल सजोनी देवी रोड या ठिकाणची, आणि इथे दवाखान्याचं गेट बंद होतं, मात्र एक महिला आली, तिनं रुग्ण आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची चौकशी केली. सरांनी सांगितल्याप्रमाणे 2500 रुपये लागतील असं तिनं सांगितलं. इतकंच नव्हे तर आम्ही 4000 रुपये घ्यायचो असं देखील ती महिला म्हणाली. मॅडम, ते इकडे गेलो होतो मी जालना डायग्नोस्टिकला, त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. एचआरसीटी करायची होती. पेशंट येतो आता सिंदखेड राजा. आलं नाही का? नाही, सिंदखेड राजा येतो. किती टाइम लागते? 10-12 मिनिट. तो फिर 15 मिनट के बाद ही खोलती, मैं आपको फोन कर देना. मैडम उसकी फीस हो गई 2500 बोले ना सर ने फोन पे. अभी आपको 2500 रुपये. हाँ, ये चिट्ठी उन्हीं की क्या? हाँ, जालना.
ला रहे हैं पेशेंट मैडम, फाइल लेके आ रहे हैं साथ में, पूरी फाइल लेके आ रहे हैं। ठीक है, अभी टाइम है ना 10-15 मिनट। हाँ, कन्या नगर पे थे वो, कुछ कम नहीं, कम ही है, पहले 4,000 थे, अभी तो 2,500 करे। ठीक है, फिर आप लोग रुको यहीं, हाँ हाँ के बाद कॉल करो। हाँ हाँ हाँ। तर हे वास्तव होतं आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यातलं। राज्यातल्या आणखी वेगवेगळ्या ठिकाणचं वास्तव आपण जाणून घेणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा।